शिपूर येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने 63वा धम्म परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानावर आधारित असलेला धम्म दिला आहे, तर मनुस्मृतीच्या द्वारे महिलांना कोणत्याही प्रकारची शिक्षण पद्धत व आचार विचार मांडण्याची मुभा नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला व घटनेच्या माध्यमातून महिलांना 50% आरक्षण देऊन तसेच सर्वांना आपापले मत मांडण्याचा अधिकार या घटनेद्वारे दिला आहे. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून भारताचाच नव्हे तर जगाचा कायापालट केला आहे म्हणून त्यांना युग प्रवर्तक म्हणतात. तर ज्या लोकांनी शिक्षण घेऊन चांगल्या पगाराच्या नोकऱ्या घेतल्या आहेत त्यांनी फक्त नोकरी न करता समाजाकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले पाहिजे असे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक मुकुंद कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले. सगळ्या सिस्टीमला मोडकळीस आणण्याचं काम, या सगळ्या सिस्टीमला उद्ध्वस्त करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. कारण 1987-88 दरम्यान जेव्हा एक मोर्चा आम्ही चिकोडीला घेऊन गेलो होतो कॉलेजला असताना, आणि त्या मोर्चाचं नेतृत्व आशुष माने सरांनी केलेलं होतं, आणि सुभाष जोशींनी त्यावेळी सांगितलेलं मला आठवत आहे की सरकार कुठलेही असो, या सरकारच्या प्रत्येक सरकारच्या जो मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल, राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती असेल, या प्रत्येकाच्या खुर्चीखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक बॉम्ब ठेवलेला आहे, आणि त्या बॉम्बचा रिमोट कंट्रोल हा सगळा मागासवर्गीय लोकांच्या हातात दिलेला आहे. आणि जेव्हा ते ठरवतील तेव्हा ते त्याचा स्फोट करतील आणि ही सगळी यंत्रणा उद्ध्वस्त करून टाकतील. अशा प्रकारचं वक्तव्य सुभाष जोशी म्हणजे एक ब्राह्मण सांगतात त्यावेळी ते मला पटलं. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. स्वागत करण कुमार कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रभाकर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आप्पासाहेब कुरणे हे होते. ते बोलताना म्हणाले, भारतीय समाज हा जाती व्यवस्थेवर आधारलेला आहे, तर या देशाला बाबासाहेबांनी दिलेले योगदान फार मोलाचे आहे व घटनेच्या आधारावर या देशातील सर्व समाजातील लोकांना पुनर्जन्मच दिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी संजय कांबळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आप्पासाहेब कुरणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अमर वंडापकोळ, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, प्राध्यापक मुकुंद कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे, करण कुमार कांबळे, प्रभाकर कांबळे, प्रफुल्ल कांबळे, संदेश कांबळे, अतुल कांबळे, चैतन्य कांबळे, अनिल कांबळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.